राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आधिकरण तेचि वंदु श्रीचरण श्री गुरुंचे। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये आजच्या 6व्या दिवसाचं पुष्प आम्ही आज ओवायला घेतलेलं आहे। पहिल्या दिवसापासून कालच्या 5व्या दिवसापर्यंत स्वामी महाराजांच्या बद्दल अनेक प्रभूतींनी सुंदर वर्णन स्वामी महाराजांच्या चरित्राचं केलं। आज मुद्दाम मी न मनाला इथे माऊलींची ओवी घेतलेली आहे। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। जयांचे म्हणजे कुणाचे? तर स्वामींबद्दल असं सांगतात की अखंडानंद रूपाय चिदानंदात्म रूपिणे चिन्मयानंद रूपाय श्री लोकनाथाय नमो नमः। आता आपल्या स्वामींचं नाव लोकनाथ तीर्थ हे दंड धारण केल्यानंतर आधी योगानंद सरस्वती आणि नंतर लोकनाथ तीर्थ हे त्यांचं नाव झालं। यामध्ये विष्णू सहस्त्र नामामध्ये सुद्धा एक वर्णन आलेलं आहे, ते विष्णूंचं आहे, तेच आपल्या स्वामींना कसं लागू पडतं याचा एक थोडासा एक 2 मिनिटं आपण त्याच्यावर विचार करू। ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानां कीर्तिवर्धनम लोकनाथम महद्भूतम सर्वभूतो भवोद्भवम असं एक विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंचं वर्णन आणि त्या सहस्त्रनामामधले हे एक श्लोक आलेला आहे। म्हणजे ब्राह्मण तप ज्ञान आणि श्रुती याचे यांचे हितकारी असे भगवान विष्णू, त्याचबरोबर सर्व धर्म जाणणाऱ्या आणि सर्व लोकात असणाऱ्या अशा ज्या काही शक्ती आहेत म्हणजेच त्या भगवान विष्णू स्वरूप आहेत असं म्हणलेलं आहे। मग आपण आपले जे परात्पर गुरु आहेत ते स्वामी आहेत आणि ते आपल्याला विष्णू स्वरूप आहेत। तुम्हाला ऐकून माहिती असेल किंवा ज्यांनी स्वामींना पाहिलं असेल तर त्यांना नमस्कार केला किंवा त्यांचं जर पत्र आपण वाचलं तर नारायण असं म्हणायचे ते, तुम्ही नमस्कार केला की तुम्हाला ते नारायण असं म्हणायचे। याचं एक सुंदर उदाहरण आहे, खूप सुंदर। काशीला बनारसला पंडित मदन मोहन मालवीय हे तुम्हाला बहुतेक सगळ्यांना नाव ऐकून माहिती असेल, ते उठता बसता प्रत्येक वेळी ते नारायण 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 सारखं नारायणाचा जप करत असत। आणि बनारस हिंदू विद्यापीठाची निर्मिती करण्याकरता म्हणून काही कॉन्ट्रिब्युशन किंवा आपण त्याला काय म्हणू वर्गणी गोळा करण्याकरता म्हणून ते दररोज एक 5-6 ठिकाणी जायचे आणि काय त्या काळात जी शक्य आहे ती वर्गणी ते
घेऊन बनारस हिंदू विद्यापीठाकरता ते वापरायचे असा त्यांचा परिपाठ होता। आणि सारखं नारायण 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 भगवंताच्या कृपेने होते स्वामींच्या कृपेने होते असे सारखे त्यांची मनातली भावना असायची। प्रसंग असा झाला की एकदा ते त्या बनारस मधल्या एका सावकाराकडे गेले आणि सावकाराकडे गेल्यानंतर त्यांनी तिथे वर्गणी मागितली। तो सावकार फार चेंगट होता, त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला काहीही वर्गणी देणार नाही, तुम्हाला इथून तुम्ही गेलात तरी हरकत नाही पण मी 5 पैसे पण तुम्हाला देणार नाही। तर ह्या पंडितजी बरोबर एक त्यांचे मित्र पण 2-3 मित्र अशा बरोबर मिळून जायचे आणि देणार नाही म्हटल्यानंतर ते तरी पण ह्याने काही आपली चिकाटी सोडली नाही। पंडितजी म्हणाले की अहो असं नका करू, एवढं मोठं विद्यापीठाचं काम आहे आणि तुम्ही जर वर्गणी नाही दिली तर हे मोठं कार्य लोकवर्गणीतनंच हे निर्माण होणार आहे, तेव्हा तुम्ही असं नका करू। तेव्हा ते जे सावकार होते ते म्हणले तुम्हाला फारच हट्ट आहे का मी काही देऊ द्यावं म्हणून? ते म्हणले हो म्हणले तुमच्याकडून मी घेतल्याशिवाय जाणार नाही। तर त्यांनी त्यांच्या नौकराला बोलवलं आणि म्हणले माझा एक जोडा बाहेर आहे, तो जोडा घेऊन येईन ह्यांच्या ओटीत टाक म्हणले। पंडितजी खिन्न झाले पण त्याही परिस्थितीत ते नारायण नारायण म्हणत होते। तो जोडा झोळीत घेतला आणि त्या सावकाराच्या घराच्या बाहेर पडले। त्यांच्या बरोबरचे जे सहकारी होते ते त्यांना म्हणाले अहो त्यांनी आपल्याला जोडा दिलाय तरी आपण बाहेर पडलोय घेऊन, तुमच्या नारायणाने हेच केलं का? आणि तुम्ही आपलं परत सारखं नारायण नारायण करताय, जोडा काय उपयोगाचा? पंडितजी म्हणाले मदन मोहन मालवीयजी की म्हणले ठीक आहे म्हणले जोडा दिलाय ना त्याने, आता ह्याचा चमत्कार आपण उद्या बघूया म्हणले। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी उठल्यानंतर त्यांचं अनेक वगैरे केलं आणि त्यांनी सगळ्या पत्रकारांना बोलावलं आणि पत्रकारांना असं सांगितलं की आपल्या शहरातले हे मोठे सावकार आहेत, त्यांनी आपल्याला बनारस विद्यापीठाच्या उभारणीकरता एक जोडा दिलेला आहे आणि तो जोडा लिलावात काढायचा आहे, तो त्याची जितकी बोली लावेल तेवढे पैसे आपण त्या विद्यापीठाच्या कार्याला खर्च करू। ही बातमी जेव्हा त्या सावकाराला कळली तेव्हा सावकार पळत आला, म्हणला अहो मी गावातला प्रतिष्ठित सावकार आहे, तुम्ही माझा जोडा जर लिलावात काढला तर माझी आबरू काय राहणार आहे, तुम्हाला किती पाहिजे? मी 1 लाख रुपये आत्ता देतो म्हणले। मग पंडितजी म्हणले त्यांच्या मित्रांना की नारायण माझा काय करतो हे समजलं ना म्हणले, म्हणून सारखं नाव नाव कोणाचं घ्यायचं आहे? नारायणाचं। नारायणांच्याच कृपेने हे सगळं होत आहे ही भूमिका ज्यावेळेस जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला आपलं कार्य होणार नाही। सर्व करता करविता हा भगवंत आहे आणि स्वामीच सगळं करतायत अशा प्रकारची मनामध्ये भूमिका पाहिजे। मी नमनाला जी ओवी घेतली होती माऊलींची, जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे आधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ही 13व्या अध्यायातली पहिलीच ओवी आहे, नमनाची ओवी आहे माऊलींची। जयांचे म्हणजे कुणाचे? हा एक आपल्या मनाला खूप मोठा प्रश्न पडतो की बाबा जयांचे केली या स्मरण जयांचे म्हणजे कुणाचे? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायापासून ज्ञानकांडाला सुरुवात आहे आणि पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत सगळं गुरूंचं वर्णन आहे प्रत्येक ओवीमध्ये। मी मागे पण सांगितलंय आपण पण ज्ञानेश्वरी पाहिलेली आहे, पहिल्या अध्यायापासून पहिल्या ओवीपासून दृष्टांत असो किंवा मुख्य ओवी असो त्याला गुरूंचं त्याने वर्णन केलेलं आहे आणि 13व्या अध्यायापासून हा ज्ञानकांडाला आरंभ आहे। ज्ञानकांडाला आरंभ करताना त्या ज्ञानदात्याच्या म्हणजेच सद्गुरूंच्या स्मरणाचं वर्णन ह्या पहिल्याच ओवीमध्ये माऊलींनी केलेलं आहे। म्हणजे जयांचे म्हणजे कोणाचे? आपल्या सद्गुरूंचे।
माऊली म्हणतात की सद्गुरूंचं स्मरण केलं की मग ते स्मरण सुद्धा कसं असावं, याचं सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आपण स्वामी आज स्वामी लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात आज बसलेले आहोत. जयांचं म्हणजे आज आपल्या परमपूजनीय शरद भाऊंपासून ते भगवान शिवांपर्यंत जी पुढची चढती जी सगळी परंपरा आहे त्या परंपरेचं स्मरण करून आपण आपला कार्याला आरंभ करावा. कारण आपण खूप मोठ्या संप्रदायाचे पांथिक आहोत आणि हे स्मरण सुद्धा कसं झालं पाहिजे की सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणले की सगळी परंपरा येते असं आपलं शास्त्र सांगतं. पण त्यांचं स्मरण सुद्धा आदरपूर्वक झालं पाहिजे असं सांगितलेलं आहे. स्मरणाचा सुद्धा आदर आहे आणि आदराचं सुद्धा स्मरण झालं, आदराने स्मरण झालं पाहिजे. कारण याच्यामध्ये अहंकार खूप यायला लागतो आणि अहंकार यायला लागला की मग शब्दभ्रम निर्माण व्हायला लागतात आणि शब्दभ्रम निर्माण झाले की त्याच्यामध्ये तो साधक अडकून जातो, गुंतत जातो. याची एक फार सुंदर कथा सांगतात की शब्दभ्रम किंवा शब्दच्छल कसा असतो आणि त्याच्यामध्ये कसा अडकलं जातो माणूस. याची एक सुंदर कथा मी एक दोन मिनिटांमध्ये सांगतो. एक मुल्ला नसरुद्दीन नावाचे खूप मोठी विभूती होऊन गेली. मुल्ला नसरुद्दीन, त्याचा शेजारी एक फाजल नावाचा त्याचा एक मित्र राहायचा. मेमडियन वस्ती असेल ती, म्हणून बहुतेक सगळे आडनावं तीच आहेत. आणि तो फार कुरापती होता. अनेक प्रकारचे कारणं काढून या विभूतींना तो भांडायचा नेहमी. मुल्ला नसरुद्दीनना तो खुसपट काढायचा काहीतरी आणि भांडायचा. मग या नसरुद्दीनने एकदा ठरवलं की आपण असं करूया म्हणले की याला अद्दल घडवायला पाहिजे आता. म्हणून ते भल्या पहाटे उठायचे 3:30-4 वाजता आणि अंगणात यायचे आणि नमाज पडायचे आणि फार मोठ्यांनी म्हणायचे की मला 1000 देवा जर तू सुवर्ण मुद्रा दिल्यास तर मी तेवढ्याच घेईन आणि तेवढ्यावर माझं समाधान मानेन. मी त्याच्यावर एक जरी कमी असली मुद्रा तरी मी घेणार नाही. या फाजलने हे ऐकलं. फाजलला वाटलं की हा 1000 मुद्रा घेणार आहे, एक पण कमी घेणार नाही. ठीक आहे बघू म्हणला. दुसऱ्या दिवशी पण त्या मुल्ला नसरुद्दीननी सांगितलं की मला जर देवानी अल्लानी किंवा भगवंतांनी जर इथे 1000 सुवर्णमुद्रा आणून ठेवल्या, 999 असल्या तरी मी घेणार नाही. पण 1000 असल्या तर मी घेईन, आता त्याचा वापर ह्या आध्यात्मिक माझ्या कार्याला करीन. हे ऐकल्यानंतर त्या फाजलनी काय केलं की 999 मुद्रा बांधल्या एका पिशवीमध्ये आणि अंगणामध्ये झाडाच्या खाली नेऊन ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावेळेस हे मुल्ला नसरुद्दीन नमाज पडून बाहेर यायला लागले. त्यांना त्या झाडापाशी ते मुद्राचं पिशवी दिसली, थैली. त्यांनी ती उचलली आणि घरात घेऊन गेले. ती घरात घेऊन गेल्यानंतर हा फाजल बेचैन झाला. ते म्हणला ह्याच्यामध्ये 999 मुद्रा आहेत, 1000 मुद्रा नाही आहेत आणि रोज सकाळी मला नमाज पडताना हा म्हणतोय की एक जरी मुद्रा कमी असली तर मी नेणार नाही. आणि हे 999 मुद्रा घेऊन गेला, त्याला तळमळ व्हायला लागली की आपलं द्रव्य गेलं म्हणून. म्हणून तो त्याला राहवलं नाही, तो त्या मुल्ला नसरुद्दीनकडे गेला आणि त्यांनी त्याला विचारलं की मुल्लाजी, तुमच्यापाशी ज्या मुद्राची थैली तुम्ही नेली आहे त्याच्यामध्ये 1 मुद्रा कमी आहे, तर तुम्ही तर रोज म्हणत होता की मी 1 कमी असली तरी नेणार नाही, हे कसं काय? तर मुल्ला म्हणाला की नाही, ठीक आहे, तो भगवंत खूप दयाळू आहे, माझा अल्ला जो आहे तो खूप कृपाळू आहे, एकच कमी आहे ना, कधीतरी देईल मला ती 1 सुद्धा. पण ह्याला तळमळ व्हायला लागली ह्या फाजलला. त्याचे 999 गेले ना आणि तळमळ करायला लागला. तो म्हणला हे असलं मला चालणार नाही. म्हणजे शब्दभ्रमाचं उदाहरण सांगतोय मी, शब्दात कसं माणूस अडकतो किंवा त्याच्यामध्ये कसं गुरफटत जातो. अहंकार आणि शब्दभ्रम ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण चालू आहे सध्या. आणि ह्या दोघांची भांडणं सुरू झाली. ते म्हणाले की मला नाही माहिती, मला माझ्या भगवंतावर विश्वास आहे, 1 रुपया 1 मुद्रा कमी आहे ना, आज नाही उद्या देईल. मग ते म्हणलं असं नाही चालणार, म्हणला तुम्ही माझ्याबरोबर आत्ता काजीकडे चला. आणि त्या काळामध्ये धर्मगुरू जे असत त्या धर्मांचे, त्यांचं सांगणं सगळा समाज ऐकत असे. आणि
त्या धर्मगुरूंकडे गेलं, म्हणजे काझीकडे चला म्हटल्यानंतर यांनी सांगितलं की हे बघ रे बाबा, माझ्या अंगामध्ये ताप आहे, माझे अंग दुखतंय, मला काही काझीकडे चालत यायला जमणार नाही आणि माझा शर्ट फाटलेला आहे आणि काझीकडे धर्मगुरूंकडे जायचंय म्हटल्यावर व्यवस्थित जावं, त्यामुळे मला काही तिकडे यायला जमणार नाही. पण हा ह्याच्या 999 मुद्रा अडकल्यामुळे हा म्हणला इतकंच आहे ना, तुम्हाला मी नवा कोरा अंगरखा देतो, मग तर काय हरकत आहे यायला. ते म्हणलं अहो तुम्ही अंगरखा द्याल, पण मी चालत यायची माझी ताकदच नाही आहे, मी कसं येऊ. असं आहे का? म्हणला माझी घोडी देतो, माझ्या घोडीवर बसा, मग आपण काजीकडे जाऊ. ठीक आहे म्हणला. मग काजींकडे गेले, त्यांच्या हे दोघांनी दोघांची म्हणणी त्या काजीला सांगितली. काजीने मुल्ला नसरुद्दीनना विचारलं की काय हो तुमचं काय मत आहे, हे म्हणतायत की तुम्ही रोज नमाज पडताना सांगत होता की एक जरी सुवर्णमुद्रा कमी असेल तर मी घेणार नाही, मग तुम्ही 999 असताना ते थैली उचलून घरी कशी काय नेली. तर काजीला ह्याने खूप सुंदर उत्तर दिलं मुल्लाने, ते म्हणला अहो ह्याच्या नादी लागू नका, ह्याला वेळ लागलाय. म्हणला आत्ता तो म्हणतोय की 999, मी असं म्हणत होतो की एक मुद्रा जरी कमी असली तरी नेणार नाही, अजून 5 मिनिटांनी म्हणेल म्हणला की माझ्या अंगातला जो सदरा आहे ना हा मीच दिलेला आहे असं सांगेल म्हणला. हा तर त्यांना तो फाजल म्हणला हो अगदी बरोबर आहे, सदरा आहे माझाच आहे, मीच दिला आहे त्यांना. त्याने कपाळाला हात लावला त्या मुलाने, काजीला सांगितलं बघा मी आत्ता तुम्हाला म्हणलं होतं की नाही म्हणला की हा सदरा माझा आहे म्हणून म्हणेल. इतकंच नाही म्हणला, त्याला विचारा म्हणला, तो म्हणेल की हा ज्या घोडीवर आलाय ती घोडी सुद्धा माझीच आहे. फाजल म्हणला हो अगदी बरोबर आहे, घोडी पण माझीच आहे. मग त्या काजीला त्याने सांगितलं की हे शब्दच्छल आणि शब्दभ्रम आहे, हे सगळं काहीही नाही, हा रोज मला त्रास देतो आणि ह्याचा अहंकार कमी व्हावा म्हणून मी हे केलेलं आहे. तर स्मरण कसं झालं पाहिजे? अहंकार रहित स्मरण झालं पाहिजे. नाहीतर मी इतके वर्ष स्वामींचं चरित्र वाचतोय, मी इतके वर्ष स्वामींचं चरित्र ऐकते, माझ्यासारखा अद्वितीय कोणी नाही आहे असं म्हणून चालणार नाही. जिथं तुमचा अहंकार येईल ना तिथे फाजलसारखी परिस्थिती तुमची होईल असं शास्त्रकार सांगतात. त्यामुळे या शब्दभ्रमाच्या जर बाहेर पडायचं असेल तर आदरपूर्वक स्मरण झालं पाहिजे असं माऊलींनी सांगितलं. जयांचे म्हणजे कोणाचे आपण मगाशी पाहिलं, जयांचे म्हणजे आपल्या सद्गुरूंचे, आपल्या स्वामींचे, आपल्या परंपरेचे, त्यांचं स्मरण केल्यानंतर मग आपला अहंकार रहित आपण ज्या वेळेला होऊ आणि आपण सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला रोज साधनेला बसू त्यावेळेला हे जे आपोआप साधन व्हायला लागतं ते साधन हे खरं आहे असं सांगितलेलं आहे. नाहीतर मग काय होईल की कर्तेपणाचा अभाव हा श्रेष्ठ आहे. कारण तुमचं कर्ते मी केलंय, माझं आहे मी, म्हणून माऊलींनी खूप सुंदर सांगितलेलं आहे मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोच संन्याशी जाणं निरंतर. संन्याशाची व्याख्या करताना माऊलींनी खूप सुंदर सांगितलेलं आहे की मी आणि माझी ह्याची आठवण गेली पाहिजे, कर्तेपणाचा अभाव राहायला पाहिजे. म्हणजे कर्तेपण आपल्याकडे घेऊन जर तुम्ही जर कर्म करायला लागलात आणि साधना करायला लागलात तर तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही असं सांगितलेलं आहे. कारण आपल्याकडे दोन स्वामी आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, एक परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती, त्यांना शरद भाऊ नेहमी शब्दब्रह्म असं म्हणतात की अनेक प्रकारचं लिखाण, अनेक प्रकारचं वाङ्मय त्यांच्याकडून निर्माण झालं जे दत्त संप्रदायाला आजही प्रमाणभूत आहे आणि अनंत काळापर्यंत प्रमाणभूत राहील. हे थोरले महाराजांचं कार्य आहे. आणि दुसरे स्वामी आपले शब्द विण संवादू, काही नाही शब्द नाही बोलणं नाही काही नाही, तुम्ही फक्त बसा एवढंच सांगितलेलं आहे. बर, आपल्या मनाला परत अशी शंका काय येते माहिती आहे का? की ही जी दीक्षा दीक्षा किंवा ही जी साधना साधना आहे की एक साध्या सामान्य साधकाच्या मनातल्या ह्या भावना आहेत. कुठच्या? की ही जी दीक्षा आहे हे स्थूल देहाला होते का सूक्ष्म देहाला होते? प्रत्येकाच्या मनामध्ये हा ही शंका आहे. बर, मग ही दीक्षा जर समजा कोणाला होईल ते पुढे आपण उत्तरात बघू, पण ही दीक्षा सूक्ष्मदेहाला झाली का स्थूल देहाला झाली? बरं, कुठल्या का देहाला होत नाही? ही दीक्षा झाल्यानंतर साधना कोण करतं? सूक्ष्मदेह साधना करतो
का स्थूल देह साधना करतो? याचं उत्तर आहे का कोणाकडे? पण ह्या अशा शंका प्रत्येक साधकाच्या मनामध्ये यायला लागतात. याचं उत्तर माऊलींनीच खूप सुंदर दिलेलं आहे. माऊली काय म्हणते की साधना किंवा ही दीक्षा ही तुमच्या सूक्ष्म देहालाही होत नाही आणि तुमच्या स्थूल देहालाही होत नाही, मग कोणाला होते? ती शक्तीला दीक्षा होते. शिवांचीच दीक्षा, शिवांच्या परंपरेतनं आलेली ही शक्ती, तीच शक्ती ही त्या साधकाच्याच शक्तीला हलवते. म्हणजे मग इथे स्थूल देह आणि सूक्ष्म देह ह्या सगळ्या शंका गळून पडतात. दुसरं राहतं की साधना कोण करतं? मग सूक्ष्म देह करतो का स्थूल देह करतो? काही साधक मला परवा म्हणले की आम्ही स्वतः मांडी घालून बसतो म्हणजे स्थूल देहच आहे ना, साधना स्थूल देहच करते. तत्वता आहे, बरोबर आहे, पण साधना सुद्धा शक्तीच करते. शक्तीच्या जर मनात नसेल तर तुमचं साधन होत नाही, हे ध्यानात ठेवा. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक इच्छा ह्या शक्तीच्या शिवाय हलत नाहीत किंवा शक्तीच्या शिवाय पूर्ण होत नाहीत असं आपल्या परंपरेमध्ये सांगतात. मग मला सांगा, साधक, साधना व साध्य ह्या सगळे सर्वा जर ही प्राणशक्ती आहे तर मग आपण ह्या शक्तीचेच सगळे उपासक आहोत. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सुद्धा कालीमातेचे उपासक होते. भगवती शक्ती स्थूल देहामध्ये तर त्यांच्या होतीच, परंतु त्यांच्या स्थूल देहातनं सूक्ष्मातनं अतिसूक्ष्मात जाऊन अनंत कोटी ब्रह्मांड नायक ह्या सगळ्या जगाला व्याप्त करण्याची ताकद त्यांच्या अंगामध्ये होती. आणि अशा या शक्तीचे आपण सगळेजण उपासक आहोत. कर्तृत्वाचा मद नाहीसा झाला पाहिजे असं सांगतात. म्हणजे मगाशी सांगितल्यासारखं, मी, माझी आठवण, मी केलं, आज माझी साधना 1.5 तास झाली, आज मला सद्गुरूंचं स्मरण झालं. मागे एकदा मी आपल्या तिथे सांगताना असं सांगितलं होतं की गुरुचे 3 प्रकार आहेत, गुरु, श्रीगुरु आणि सद्गुरु. तसे शिष्यांचे पण 3 प्रकार आहेत. ते कसे? तर उत्तम अधिकारी शिष्य, मध्यम अधिकारी शिष्य आणि कनिष्ठ अधिकारी शिष्य असे 3 शिष्याचे प्रकार आहेत. म्हणजे थोडंसं व्यवहारातलं उदाहरण घेऊ. नर्मदेमध्ये बेडूक पण असतो, मासा पण असतो आणि दगड पण असतो, बरोबर. हे 3ही एकाच संप्रदाय आहेत, एकाच नदीमध्ये असतात. आणि आपले जे हे शिष्य आहेत, आता एक उदाहरण दाखल आपण हे उदाहरण घेतोय व्यवहारातलं, की एकाच परंपरेतल्या शिष्य असे असतात की ज्यांना सद्गुरू वाचून करमतच नाही. कुठेही जा, सद्गुरूंचं स्मरण, स्वामींचं स्मरण, गुरु महाराजांचं स्मरण कुठेही असलं तरी, पत्र तरी पाठवतील, फोन तरी करतील, SMS तरी टाकतील, आत्ता हल्लीच्या ह्याच्यातलं आहे, व्हॉट्सॲप तरी करतील, कुठे आहात. म्हणजे त्यांच्या सान्निध्यात असल्याशिवाय ज्यांना करमत नाही. जसं पाण्यामध्ये मासा आहे, माशाला जर तुम्ही पाण्याच्या बाहेर काढलं तर काय होईल? त्याचं जीवन राहील का? राहणार नाही. तसं सद्गुरूंपासून त्या शिष्याला जर बाहेर काढलं तर तो तळमळ तळमळ करेल आणि परत सद्गुरूंपाशी येऊन थांबेल. त्याला उत्तम अधिकारी शिष्य असं म्हणलेलं आहे. दुसरा जो शिष्याचा प्रकार आहे त्याला मध्यम अधिकारी शिष्य असं म्हणतात. म्हणजे बेडकाचं उदाहरण घेऊ आपण. पाण्यामध्ये बेडूक, म्हणजे सद्गुरूंपाशी असला तो साधक तरी त्याला आनंद आहे, काही हरकत नाही. सद्गुरूंची सेवा करायला मिळते, सद्गुरूंचं उच्छिष्ट खायला मिळतं, सद्गुरूंच्या चरणाचं नीर प्यावं असं सांगितलंय. नीर म्हणजे पाणी. सकल हे तीर्थांचे सार सद्गुरूंच्या चरणीचे नीर. आजच त्याचा अमृताची तुलना नारायण काका महाराजांनी दिली त्या सद्गुरूंच्या तीर्थाला, असं आज मला ऐकायला मिळालं. तर हे अमृत प्राशन करायला मिळालं तरी हरकत नाही. समजा सद्गुरू म्हणले जा मुंबईला 8 दिवस थांब आणि येऊ नको, तरी हरकत नाही. म्हणजे ह्याला मध्यम स्वरूपाचे अधिकारी असं शास्त्रकार म्हणतात. त्याला व्यवहारातलं उदाहरण देताना असं सांगतात की बेडूक आहे, बेडूक पाण्यात राहायला तरी राहतो, पाण्याच्या बाहेर काढला तरी उड्या मारत जमिनीवरून चालतो. त्याला मध्यम अधिकारी शिष्य असं म्हणलेलं आहे. आणि कनिष्ठ शिष्य कोण? कनिष्ठ शिष्य म्हणजे दगड. वर्षानुवर्ष नर्मदेमध्ये असतो
अनेक त्याच्यावरून पाणी जातं, सगळं हे होतं, पण तो काही वाढत नाही, हलत नाही, फुलत नाही, डोलत नाही, काही होत नाही, आहे तसाच स्थिर राहतो, कधीतरी शेवाळ चढतं, याच्या व्यतिरिक्त काही त्या दगडाला होत नाही. तसं काही तसे अशा प्रकारचे जे शिष्य असतात ना, ते अशा प्रकारचे जे साधक असतात ना, ते कधीतरी एकदा कधीतरी आश्रमात येतात. जमलंच तर गुरुपौर्णिमेला जाऊ, गुरुच्या पायावर डोकं ठेवू, गुरु दक्षिणा त्यांना देऊ आणि वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आता तुम्ही सांभाळा, अशा प्रकारची मानसिक दृष्टी असणाऱ्या, अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्यांचे जे शिष्य आहेत त्यांना कनिष्ठ शिष्य असं म्हणलेलं आहे. पण जयांचे केलिया स्मरण, सद्गुरूंचे स्वामींचं स्मरण करून मन एकाग्र करून शब्द भ्रमात न राहता अहंकाराला बाजूला फेकून देऊन जो शिष्य सातत्यानं साधना करत असतो, त्याच्याबद्दल नारदांनी नारद भक्तिसूत्रामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. स्वात्मस्मिन परमप्रेम रूपा असं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याचंच वर्णन माऊलींनी सुद्धा त्या एका ओवीमध्ये असं केलेलं आहे, ज्ञानी इयते स्वसंविती शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती ऐसे म्हणू. म्हणजे भक्ती आणि शक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शक्ती ज्या वेळेला काम करायला लागते त्यावेळेला अंतःकरणामध्ये भक्तीचा उद्रेक झालेला असतो, भक्ती अशी उचंबळून यायला लागलेली असते. ज्यावेळेला आपण एखाद्या गुरुच्या आपल्या परंपरेतल्या गुरूंकडे आपण दर्शनाला येतो, समजा असं गृहीत धरा की आपण मुंबईहून निघालोत, गाडीत बसलोत, लोणावळा खंडाळा सगळा पास करत करत आपण वासुदेव निवासपर्यंत येईपर्यंत सारखं आपल्या इथलं देवांचं स्मरण चाललेलं असतं, दोन स्वामी तीन महाराज ह्या सगळ्यांचं मनामध्ये सारखं चिंतन चाललेलं असतं. आणि अशा प्रकारची भक्ती ज्यावेळेला उचंबळून येते आणि इथे आल्यानंतर ज्यावेळेला भाऊ दिसतात त्यावेळेला साष्टांग नमस्कार घातल्यावर त्याची जी शक्ती काम करायला लागते, फक्त इथे एवढंच सांगितलं जातं भाऊंकडून की वर बसा, थोडी साधना करा. म्हणजे मला सांगा की हे सातत्य जे आहे हे सातत्य राहिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या सद्गुरूंविषयीचा आदरभाव, आपल्या परंपरेविषयीचा आदरभाव ढळता कामा नये. तो शिष्यच नव्हे, स्वामींच्याबद्दलचं उदाहरण मी सांगणार आहे पुढे थोड्या वेळाने. स्वामींच्याबद्दलचे अनेक उदाहरणं आहेत, ते स्वतः गुरुच्या पायी किती नम्र होते आणि शिष्यांचं रक्षण ते कसं करत होते ह्याचं पण उदाहरण मी एक दोन तीन सांगणार आहे. तर जयांचे केलिया स्मरण, जयांचे म्हणजे या सगळ्या आपल्या परंपरेचे, या परंपरेचं स्मरण करून ज्यावेळेला आपण साधनेला बसतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणातला चित्तपटलावरचा अहंकार ज्यावेळेला बाजूला होऊन शब्द भ्रमात न अडकता साधना करत करत आपण ज्यावेळेला पुढे जायला लागतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रकारचे दिव्य अनुभव यायला लागतात. बरं, आता मला सांगा की शास्त्रकारांनी असं सांगितलंय की साधना कुठे करावी? आम्ही तर सांसारिक आहोत, आम्ही प्रापंचिक आहोत, आत्ता हल्ली तर 1 BHK किंवा 2 BHK मोठ्या शहरांमध्ये, किंवा अगदी गावाकडे जरी मोठा वाडा असला तरी शेवटी करायचं कुठे हा एक प्रश्नच आहे ना. साधना आपल्याला सांगितलं की स्वच्छ हात पहिल्या दिवशी फक्त सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे दीक्षेला व्हायकरता बसायचं आणि नंतर मग रोज आपल्या अंथरुणावर हातपाय धुवून बसलं तरी चालेल. पण शास्त्रकार असं सांगतात की निगूढ मठ अथवा शिवालय, पहा बरं का, निगूढ मठ अथवा शिवालय. एक तर शिवालयामध्ये बसून साधना करावी, शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर, किंवा निगूढ मठ असं सांगितलंय. मग आता हे निगूढ मठ ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे निगूढ मठ मी दोन पाहिलेले आहेत, एक आपला इथला वासुदेव निवास हा जो आश्रम आहे योगीराज गुळवणे महाराजांनी स्थापन केला हा निगूढ मठ आहे. बाहेरून जर तुम्ही बघाल ना तुम्हाला सगळ्या बंगल्यांसारखा एक बंगला आहे असं वाटेल. इथे काही फार मोठे झेंडे पताक्या वगैरे असं काहीही लावलेलं नाही, बाहेरून हे मंदिर आहे असं वाटत नाही. दॅट इज कॉल्ड निगूढ मठ. गूढ आहे, आतमध्ये काय आहे हे माहीत नाही आहे बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्यांना, पण आतमध्ये आल्यानंतर काय कळतंय? आतमध्ये आल्यानंतर दिसतंय की इथं सर्वस्व आहे, चैतन्य शक्ती आहे, सद्गुरु चरण आहे तिथे. तर निगूढ मठ याला म्हणतात
त्याला शास्त्रकार आणखीन पुढे जाऊन असं सांगतात की स्वतःचंच घर, परंतु पहाटेच्या वेळी ज्या वेळेला सगळे निद्रेमध्ये मग्न असतात अशा वेळी आपण उठून हातपाय धुवून जर साधनाला बसलं तर त्याचं सुद्धा फळ हे निगूढ मठात बसल्यासारखंच आहे. म्हणजे आपण शास्त्राला धरून आहोत की नाही, आपले सद्गुरु असं सांगतात की आपल्याच घरी हातपाय धुवून बसा, म्हणजे ते सुद्धा शास्त्राला धरूनच सांगतात की नाही. मग हा एक आपल्या मनातला विकल्प गेला की बाबा निगुढ साधनेला कुठे बसायचं, निगुढ मठ म्हणजे काय, शास्त्रकार तर सांगतात शिवालय अथवा निगुढ मठे. तर अशी साधना करत 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 आपण ज्या वेळेला मार्गक्रमण करून जातो, मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला सद्गुरूंचा सद्गुरु परंपरेचं सारखं स्मरण असावं असं सांगतात. आणि सद्गुरूंच्या प्रती आपल्या परंपरेप्रती अनन्य भाव असावा, शरणागती, शरणागतच हे इथे सांगितलेलं आहे. आणि परंपरेबद्दल आदर कसा असावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकदा नारायण काका ढेकणे महाराज लातूरला आले आणि लातूरला आल्यानंतर मला पण निरोप आला की लातूरला अमुक तारखेला येणार आहे, तुम्ही पण या. मी पण गेलो होतो त्यांच्या तिथे, त्या भाजी मंडईपाशी मधल्या मारुतीच्या मागे ते उतरले होते आणि त्यांच्या अंगामध्ये बारीक कणकण होती, ताप होता. ते म्हणले आता काय नको म्हणले बंडे, आता कुठल्या पूजा वगैरे ठेवू नका आणि आज मी थकलो आहे खूप म्हणले. आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्नानसुद्धा करू नका, ते म्हणले नाही नाही मी स्नान संध्या करतो म्हणले, पण मला आज कुठलं हे नका घेऊ पूजा वगैरे. बरं ठीक आहे म्हटलं. पण ते एक तिथलं एक सावेवाडीतलं एक साधक आहेत, त्यांचं नाव घेत नाही, तर ते आले आणि त्यांनी सांगितलं की काका म्हणले तुम्ही आमच्या घरी तुम्ही पूजेला यायलाच पाहिजे, कारण म्हटलं गुळवणी महाराजांच्या पादुका आमच्या घरी आहेत म्हटले. काकाने एकदा आमच्याकडे बघितलं, अजून दोघा तिघांकडे बघितलं, काय करावं काही समजलं नाही, पट दिशी उठले, चला म्हणले, गुरूंच्या चरणाचं स्मरण आहे, गुरूंच्या चरणाचा नमस्कार करायचा आहे, परंपरेबद्दल असलेला जो आदर आहे तो कसा पाळावा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण काकाने त्यावेळेस घालून दिलं. म्हणजे किती सुंदर प्रकारे हा स्मरण परंपरेचं त्यांनी ठेवलं ह्याचं हे द्योतक आहे, त्याचं हे उदाहरण आहे. स्मरणपूर्वक सारखं देवांचं, गुरूंचं, परंपरेचं स्मरण करत 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 ज्या वेळेला ही साधना होते. पण असं म्हणतात बरं का, स्मरण मौनाने जास्त चांगलं होतं. मौन सुद्धा कसं असावं, असं आज फळ्यावर लिहायचं, आज माझं मौन व्रत आहे आणि मनातल्या मनात सारखं बोलत राहायचं आणि त्याला शिवीगाळ करत राहायचं, ह्याला काय मौन म्हणायचं का? म्हणजे मौन जरी मनात असलं तरी अंतःकरणामध्ये काय भावना आहे, मग साधन चांगलं होईल का? म्हणजे ते एक आपण देवाचं प्रतीक म्हणून बाळकृष्ण किंवा असे देव म्हणतो, पण सगुण भक्ती निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणजे गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे प्रतिमा पूजन स्वल्प बुद्धी, पण आपण आपलं मन हे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होत नाही म्हणून आपण काहीतरी प्रतीक समोर घेतो आणि त्याला अनन्य भावाने शरण जातो. तर ह्या मौनाने मौनात स्मरण जास्त होतं असं सांगितलेलं आहे. श्रीचरणांचं त्याच्यामध्ये नंतर रहस्य सांगतात की जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. श्रीचरण म्हणजे काय? आपल्या संप्रदायामध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संप्रदायामध्ये व्यक्तिपूजा नाही आहे, चरण पूजा आहे. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष संन्याशाच्या वेशामध्ये येऊन नरसोबाच्या वाडीला योगीराज गुळवणी महाराजांच्या मातोश्रीला ज्या पादुका दिल्या, त्या पादुका आजही आपल्या वासुदेव आश्रमामध्ये स्थित आहेत. त्यांचं इथे रोज पूजन अर्चन केलं जातं. बाकी सगळे देव आहेत पण चरणाधिष्ठ, नारायण काकाने सुद्धा चरणाधिष्ठ निर्माण केलं सगळीकडे आणि चरणाची, स्वामींच्या चरणाची पूजा केली. देवांच्या, गुरूंच्या, परंपरेच्या चरणाची पूजा आपल्या सगळ्या पूर्वासुरींनी केलेली आहे. तर हे चरणाचं रहस्य आहे. तर ही जी परंपरागत जी शक्ती आहे, ही शक्ती परंपरेची पण आहे, तीच शक्ती देवांची पण आहे. म्हणून उपनिषदामध्ये या आपल्या शक्तीला देवात्म शक्ती असं म्हणलेलं आहे.
सकल हे तीर्थांचे सार श्री गुरुचरणीचे निर आत्मज्ञानाची शांत धार सद्गुरूंचे मौन हे. म्हणजे सद्गुरु ज्यावेळेस मौनात बसलेले असतात त्यावेळेला त्यांची शांत धार त्यांच्या ज्ञानाची चाललेली असते. बऱ्याच वेळेला आपण आपल्या गुरूंकडे जातो आणि 10-5 मिनिटात उठतो आणि म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. हे कुठून मिळतं? हे जे शांत धार चाललेली असते ना, त्या धारात धारेमधून ज्या वेव्ज निर्माण होतात ज्ञानात, ज्ञानाच्या धारेतनं, त्या वेव्जने तुमच्या अंतकरणाच्या पटलाला त्या वेव्ज स्पर्श करतात. त्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता त्याचं हे उत्तर आहे, मला ह्यांच्याकडून मिळालं. म्हणजे ही जी देवात्म शक्ती आहे या शक्तीचं सारखं स्मरण करून आपल्याला मार्गक्रमण करायला लागणार आहे. पण हे मन फार खट्याळ आहे. म्हणजे जयांचे केलिया स्मरण, सद्गुरूंचं स्मरण केलंय, शब्दच्छलामध्ये अडकलेलं नाही आहे. आपण आपल्या अंतःकरणात शुद्ध करून मौनात राहून आपण सद्गुरूंच्या परंपरेला अनन्य भावानं शरण जाऊन आपण साधनेला बसलोय, पण हे मन बसू देईल का हो? ह्याच्याबद्दल अनेक वेळेला अनेक संतांनी सांगितलेलं आहे की मन हे खट्याळ आहे, त्याला धरून ओढून आणणं आणि त्याला एकाग्र करणं हे फार महत कठीण प्रसंग आहे, हा महत कठीण कार्य आहे. मग ह्याला ह्याचं एक फार सुंदर उदाहरण सांगतात. ह्याच्या मन कसं फसवतं ह्या जीवाला ह्याचं एक उदाहरण आहे. एक डॉक्टर आणि कंपाऊंडर होता. तो कंपाऊंडर जो होता ना त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये, तो जरा हुल्लड होता. त्याला काय असं फार बेफिकीर होता. तो काय फार मनावर घ्यायचा नाही ड्युटी. मनात येईल तेव्हा जायचं, मनात येईल तेव्हा नाही जायचं. आणि आते हल्ली असं आहे, लेबर प्रॉब्लेम सगळीकडे आहेत, त्याच्यामुळे फार चुचकारून लेबरांकडून काम करून घ्यायला लागतं. तसं हे डॉक्टर पण म्हणायचे, जाऊ द्या बाबा काय आलाय ना, उशिरा का होईना, चला या काम करा, असं चालू व्हायचं. 3 दिवस एकदा तो कंपाऊंडर दवाखान्यात आला नाही आणि 4th दिवशी दवाखान्यामध्ये आला. आल्यानंतर डायरेक्ट डॉक्टरच्या केबिनचं दार उघडलं, म्हटलं डॉक्टर साहेब खरं सांगू का, म्हटला आज आमच्या घरी पाहुणे आलेत, म्हटलं 2-3 दिवस आलेच होते पण आज आम्हाला पाहुण्यांना घेऊन सिनेमाला जायचं आहे, म्हटलं त्याच्यामुळं म्हटलं मी जाऊ का सिनेमाला, म्हणजे मन कसं करतं बघा बरं का. ते डॉक्टर म्हटले अरे बाळा, समजावून सांगायला लागले असं नाही, तू 2-3 दिवस आलेला नाही आहेस, 2-3 दिवस तुझी साधना झाली नाही. म्हणजे जीवाला सांगते शक्ती 2-3 दिवस तुझी साधना झालेली नाही आहे आणि तू आज परत म्हणतेय सिनेमाला जायचं, हे काय आहे? तर ते म्हणला नाही, म्हणला असं नाही चालणार, तू शांतपणे विचार कर, काम कर, काम केल्याशिवाय तुला काय कसं काय सगळं मिळेल. मग त्यांनी एक डॉक्टरांनी युक्ती केली, ते म्हणलं असं कर, म्हणला एक 5 मिनिट तू माझ्या खुर्चीत बैस आणि तू डॉक्टर आहेस असं समज आणि मी सिनेमाला चाललोय तर तू मला काय सांगशील. हो काय हरकत नाही, म्हणला तो त्या डॉक्टरांच्या खुर्चीत बसला. आणि मग ह्याने विचारलं की आज माझ्या घरी पाहुणे आलेत, आम्हाला सगळे जाऊन आम्हाला सिनेमाला जाऊ का. तर ते जो कंपाऊंडर खोटा खोटा डॉक्टर होऊन डॉक्टरच्या खुर्चीत बसला होता तो काय म्हणला माहितीये का, काय हरकत नाही, हे 10 रुपये घे, सुट्टीमध्ये इंटरवलमध्ये काहीतरी खा. म्हणजे हे मन कसं चकवतं आणि मन कसं भुलवतं ह्याचं एक उदाहरण ह्याने दिलेलं आहे. म्हणून मनाला दुमडत दुमडत, मनाची घडी घडे असं म्हणलेलं आहे, मनाची घडी घालत घालत दाबत दाबत मनाला आपण ह्या साधनेला सातत्याने जायला लागतं. नाहीतर काय होतं, नाहीतर मग तुमचं साधनच होणार नाही. साधन नाही झालं की भोजन नाही. काका महाराज नेहमी म्हणायचे साधन नाही भोजन नाही. तर आम्ही काही आज आपण सगळे जे बसले होते ह्या पुण्यतिथी उत्सवामध्ये लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांच्या, आम्ही काही स्वामींना पाहिलेलं नाही आहे, त्या काळात आमचा जन्म पण नव्हता, पण स्वामींबद्दल आम्ही दत्त महाराजांकडून, गुळवणी महाराजांकडून, काका महाराजांकडून जे ऐकलंय किंवा त्यांचं जे चरित्र आपण वाचतोय त्या चरित्रातला थोडासा भाग सांगावा असा काही संकेत आहेत. पुण्यतिथी त्यांची आहे त्याच्यामुळे त्यांचा काही भाग इथे सांगावा असा एक संकेत असतात. पण याचं एक उदाहरण मी स्वामी महाराजांचं एक फक्त आठवण सांगतो, उदाहरण नाही. प्रसंग असा झाला की गुरु महाराज 20 नारायणपेठमध्ये राहत होते आणि बऱ्याच वेळेला स्वामी
पुण्यामध्ये यायचे, कारण कालीमाता त्यांना, आपण पाहिलं अनेक लोकांनी सांगितलं आधीच्या की कालीमाता त्यांना प्रत्यक्ष डिक्टेट करायची कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं हे स्वतः सांगायचे प्रत्यक्ष, आणि त्याप्रमाणे स्वामी महाराजांचं कार्य चालायचं. तर दक्षिण केवर चलो, दक्षिण केवर चलो, मग त्याने तिकडे उत्तरेकडे गेले की ते सरळ इकडे यायचे. मग दोन चार ठिकाणी त्यांना पुणे, बार्शी, सोलापूर वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये ते यायचे. तर पुण्या, आणि वैशिष्ट्य असं आहे स्वामी महाराजांचं की त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांच्या ज्या चरित्र आहेत किंवा सगळ्या संतांचे जे दासबोध आहे, रामदास स्वामींचं, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास होता त्यांचा. तर असंच एकदा वीस नारायण पेठेमध्ये स्वामी महाराज, गुरु महाराज आणि नाना असे सगळे बसलेले होते, आणि स्वामी महाराज हे दासबोधाचं वाचन चालू होतं त्यांचं. आणि दासबोधाचं वाचन चालू असताना एक दोन शब्द त्यांना आडले, त्यांनी मराठीत होते ना ते, मराठीतले प्राकृत मधले शब्द होते. त्यांनी गुरु महाराजांना त्या शब्दाबद्दल विचारलं, त्याचा अर्थ गुरु महाराजांनी सांगितला त्यांना. आणि आपले हे जे नाना होते ते असं सूत काढत बसायचे, ते काय हे असतं ना ते सूत काढायचं, ते सूत काढत बसलेले होते. का काढायचं? तर त्याचे वर्षभर पुरतील इतकी जानवी जोड करायची, कारण जानवी काही का बाजारात जाऊन विकत आणत नसत त्या काळामध्ये, की स्वतः हे काप सुंदर असा निवडलेला कापूस असायचा, त्या कापसाचं हे करायचं टकळी, हां त्या टकळीने असं ते सूत काढायचं आणि त्याचे ते जानवी जोड करायचं, असं त्यांचं काम नानांचं चाललं होतं. आणि एकाएकी गुरु महाराजांचा ओंकार खूप मोठ्याने व्हायला लागला. गुरु महाराज साधनेला बसले, इकडे स्वामी महाराज दासबोधाचं वाचन करतायत, नाना टकळीने सूत काढतायत. सिनेर ह्या जरा एक लक्षात घ्या बरं काय, त्यावेळेसचा पिक्चर कसा असेल. आणि ह्यांचा ओंकार जोरजोराने सुरू व्हायला लागला गुरु महाराजांचा. मग ओंकार सुरू झाल्यानंतर तो वाड्यात, शेवटी वाड्यातले सगळे बिराडी लोक पळत यायला लागले, काय झालं काय झालं माहिती नव्हती. आणि हे बघितल्यानंतर कोणी खिडकीतून बघतंय, कोणी दारातनं बघतंय, कोणी काय करतंय, पुणेरीत सगळे. त्यामुळे हे त्या काळात जी मानसिकता होती ती आज पण आहे आपल्यासुद्धा. आता फ्लॅट सिस्टीममध्ये बघा, जरा कोणी काही आवाज काढला की सगळे बाहेर येतात, काय झालं. पण एका अर्थाने चांगलं पण येते, एकोप्याचं लक्षण येते की एकत्र आपण राहतोय सगळे, पाहायला आले काय झालं म्हणून. यांचं एक वेगळाच ओंकार, नेहमीपेक्षा वेगळा ओंकार गुरु महाराजांचा चालला होता. आणि समोर साक्षात स्वामी महाराज बसलेले होते. स्वामी महाराजांनी खाली बघावं, गुरु महाराजांकडे बघावं, नानांकडे बघावं आणि बाहेरच्या लोकांकडे बघावं, असं दोन चार वेळेस झालं. हे झाल्यानंतर मग स्वामी महाराज स्वतः उठले आणि त्यांनी गुरु महाराजांच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणले, वामन उठो, बहुत देर हो गई आहे, असं त्यांचं. त्यावेळेस संध्याकाळ हीच वेळ झाली असावी, सहा साडेसहा झालेले होते. आणि मग त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी आणि ते सगळे मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते संध्याकाळी फिरायला गेले असं सांगतात. अशा अनेक आठवणी आहेत स्वामींच्या. पण स्वामींच्या आठवणी ह्या गोष्टीरूप ठेवण्यापेक्षा, गोष्टीरूप लक्षात ठेवण्यापेक्षा सुद्धा स्वामींनी जे सांगितलं की साधन करा, हे साधन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण साधन नाही भोजन नाही हे काका नेहमी सांगायचे. आम्ही स्वामींना काकात पाहिलं, आम्ही स्वामींना दत्त महाराजांच्या रूपात पाहिलं, आम्ही स्वामींना गुळवणी महाराजांच्या रूपात पाहिलं. पण ज्यांनी स्वामींना प्रत्यक्ष पाहिलं ते किती भाग्यवान आहेत की त्यांना प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झालं, स्वामींचं चरण स्पर्श करायला मिळाले, असे भाग्यवान लोक. आणखीन त्यांची एक आठवण सांगायची म्हणजे आपल्याच आश्रमाचे एक विश्वस्त, त्यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलेलं आहे की ये धंदा मत कर, इसमें तुझे कुछ इसमें ये नाही है आएगा. आणि लिटरली त्यांनी तो धंदा बंद केला. आणि स्वामींनी जसं सांगितलं तसंच विश्वस्तांचं नाव पण सांगतो, आदरणीय सुभाषजी दामले यांच्या वडिलांना स्वामींनी जे सांगितलं ते सगळं तंतोतंत खरं झालेलं आहे. ते चरित्रात नाही आहे, चरित्रातलं आपण आजपर्यंत ऐकलं आहे सगळं मागच्या चार पाच दिवसात. पण आम्हाला स्वतः दामले साहेबांनी सांगितलं की स्वामींनी जे सांगितलं त्यांचा शब्द हा लिटरली तो पुढे ह्याच्यात यायचा, अस्तित्वात यायचा आणि तसंच घडायचं. तर असे अनेक स्वामींचे उदाहरणं आपल्याला गोष्टीरूप ऐकायला मिळतील, त्यांच्या चरित्रातून पण आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यांना त्यांचं पुण्यस्मरण करायचं आहे स्वामींचं, म्हणजे एकच करायचं आहे की साधन रत राहायचं आहे. आपल्याला स्वामींनी दीक्षा दिली नाही तरी स्वामींकडून महाराजांना, महाराजांकडून
अशी ही परंपरा आपल्याकडे आलेली आहे आणि त्यांना एकच म्हणजे श्रद्धांजली किंवा त्यांना एक व्हायची म्हणजे की साधना करून त्यांना आपण आनंद द्यावा अशा प्रकारची आपण संकल्प करावा असं वाटतं. कारण असं आहे की स्वामींच्या नुसत्या स्मरणाने पण अनेक लोकांचे आजही कामं होतात असे कितीतरी अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळतात. कारण स्वामींनी फक्त गर्दी बघून कधी कुणाकडे त्यांनी कृपा केलेली नाही. स्वामी ज्या वेळेला पुण्यात आले किंवा होशंगाबादला ज्या वेळेला गुरु महाराजांना हे सगळं आपण ऐकलंय मागचे 3-4 दिवस तेच ऐकतोय, पण स्वामींचे कृपा आपल्या सगळ्यांवर राहावी असं मला वाटतं. कारण माऊलींनी सांगितलंय तसे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे. असं हे चरण आपल्याकडे उपलब्ध आहे त्या परंपरेला आपण नमस्कार करावा. मला आणखीन एक आनंद खूप होतो बरं का, आज मुद्दा म्हणून मी सांगतो तो की गुळवणी महाराजांनी जसं सांगितलं की स्वतःची उन्नती करत करत समाजाची, तस ते करत करत गावची, स्वतःच्या राज्याची, प्रांताची, देशाची, असं करत 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 संपूर्ण जगामध्ये हा मार्ग गेला पाहिजे असं गुळवणी महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं. तसं त्यालाच अनुसरून काकांनी, नारायण काकांनी हा मार्ग सगळ्या जगामध्ये हा सर्वांसाठी खुला केला. जात, धर्म, लिंग, पंथ काहीही नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन शरद भाऊ जोशी महाराजांनी एक खूप मोठा विचार मांडला आणि विचार पुढे नेला आणि ते प्रत्यक्षात करून दाखवलं की आज गुळवणी महाराजांची जी पुण्यतिथी झाली त्याचे सगळ्यांची व्हिडिओ, सगळ्यांचे हे जे रेकॉर्डिंग आहे ते यूट्यूबवर टाकले आणि खऱ्या अर्थानं गुळवणी महाराजांचं आणि नारायण काकांचं स्वप्न शरद भाऊंनी पूर्ण केलं असं म्हणलं तर वावगं होणार नाही. कारण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, देशाबाहेर, आज अमेरिकेत बसून, कालच लखोटे काकांनी सांगितलं की त्यांच्या नातीने अमेरिकेत बसून ती प्रवचनं सगळी ऐकली म्हणजे त्यांना. आणि काल एक वॉशिंग्टनमधून एक गृहस्थ आले होते, त्याने असं सांगितलं की मी हे सगळं पाहिलं आणि मला पुण्यातच बसून मी हे सगळं बघतोय असं मला त्यांना त्याचा दृश्य भाव झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने वासुदेव निवास आणि गुरु महाराजांची शक्ती, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची शक्ती, ही सगळी आपली परंपरा ही जगामध्ये पोहोचवण्याचं काम ह्या पीठावरून चांगल्या प्रकारे झालेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. 5-10 मिनिट थांबतो. आधीच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल 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 पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. योगिराज सद्गुरु गुळवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. सब संतन की जय. श्री गुरुदेव दत्त. देवीदासरावनी सांगितलेलं आहे स्वामी महाराजांचं साधनेचंही महत्त्व आपण ऐकलं. एका दृष्टीने गेले 6 दिवस आपण वेगवेगळ्या रीतीनं स्वामी महाराजांचं स्मरण करतो आहे. हीच खरी सेवा आहे आणि त्याप्रमाणे यांच्याकडनं ही सतत सेवा होत राहावी अशी मी या श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. उद्या पुण्यस्मरणाचा हा दिवस आहे. साधनेबद्दलचं महत्त्व प्रत्येकाला या ठिकाणी ज्ञात झालेलं आहे. तेव्हा या निमित्ताने साधन समृद्धीही असतो, साधन समृद्ध हो असं स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करताना मला अतिशय आनंद होतो आहे. अवधूत अजंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव निवासच्या वतीने ते आता विश्वस्तच आहेत, पण तो हा प्रसाद त्यांना देताना खूप मला आनंद होतो आहे.